बातमी शहापूर तालुक्यातील वाशिममधून समोर आलेली आहे. वाशिम येथे 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला गेरसे पूल हा धोकादायक बनला असल्याचे समोर आलेले आहे. सध्या पुलावरील संरक्षण कठडे तुटले असून पिल्लर्सलाही तडे गेलेले आहेत, त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते. हा पूल भातसा नदीवरील शहापूर कल्याण मुरबाड या 3 तालुक्याला जोडतो. सध्या पुलावरून वाहने चालवताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. सदर पुलाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहापूर उपविभागाने कित्येक वर्षापासून पुलाच्या डागडुगी व देखभालीकडे दुर्लक्ष केले असल्याने हा पूल कमकुवत बनला असल्याचे नागरिकांकडून बोलले जाते. वाशिम शहरात येण्यासाठी हा एकमेव पूल असल्याने रोज हजारो वाहने येथून जात असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. या पुलाकडे पाहिलास त्या पुलावरील संरक्षण कठडे अक्षरशः काय बाजूचे पूर्णपणे तुटून गेलेत, त्यामुळे एखाद्या वाहनाचा कदाचित अपघात झाल्यास तो पुलाच्या खाली पडून भयानक दुर्घटना घडू शकते. गेल्या वर्षभरापासून पुलाची भयानक परिस्थिती गावातील लोकप्रतिनिधी तसे प्रशासन यांना दिसत असून सुद्धा एखाद्या मोठ्या दुर्घटनाची ते वाट पाहत आहेत का असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जाते. त्यामुळे प्रशासनाने या जीर्ण झालेल्या पुलाच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत असल्याचे समोर आलेले आहे.